महाराष्ट्राचे आराध्य दैवत आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर विचाराचा वारसा असणारे तुम्ही आम्ही सर्व कार्यकर्ते, आपल्या आंबेगाव तालुक्याचे भाग्य विधाते, आपल्या सर्वांचे लाडके आणि आम्हा माळीणकरांसाठी देवाच्या स्थानी असणारे आमचे आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील, प्रत्येक नाव, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेळेस एकच शब्द आठवेल विकासाचा, आणि विकासाच्या पाठीमागे दुसरं नाव घेतलं जाईल ते आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचं. या आदिवासांच्या जन्मानावर राज्य करणारा एकच नेतृत्व आहे, या महाराष्ट्राला आणि उभ्या देशाला माहिती आहे. अनेक वेळा आपण बघितलेलं आहे साहेब, अनेक वेळा निवडून आले, पण आजही या आदिवासी भागामध्ये आल्यानंतर या आदिवासींमध्ये रमतात. आमची पूर्वताई देखील या आदिवासींच्या शेतामध्ये जाऊन काम करते, एवढे मोठे संस्कार या साहेबांनी आमच्या ताईंना दिले. मला एक विनंती आहे, बऱ्याच हिंदूताई किंवा महिला अधिकारी या ठिकाणी आहेत, बरेच जण नाही आहेत, पण एक विनंती आहे, प्रत्येक गावागावामधून एक महिला सहकारी आपल्याला उभी करायची आहे, जी गावची राष्ट्रवादी युवक असेल किंवा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष असेल, हेही नियोजन आपल्याला पुढील काळामध्ये करायचं आहे. आणि याच्यामध्ये महिलांनी खूप सहभाग घेऊन आपल्याला हे सर्व कार्य पुढे न्यायचं आहे. जेव्हा साहेब आजारी होते दवाखान्यामध्ये मी गेलेलो होतो, साहेबांना भेटण्याचं आहे, त्याचा पाठीमागचं कारण सांगतो. आता हे जे चार बॉडीगार्ड आपल्याला साहेबांबरोबर दिसतात, हे तिथेही असतात, आणि त्यांचे ते दोन पीए आहेत, ते देखील तिथंच असतात दिवस रात्र, आणि साहेबांची वडिलांसारखी काळजी घेतात, आणि साहेबही आपल्या मुलांसारखा या लोकांना जीव लावतात. त्यावेळेस मी ते खूप जवळून बघितलं, साहेब एवढा प्रेम करणारे आपल्या सहकाऱ्यांवरती, आपल्या लेकरांवरती एवढा महाराष्ट्रामध्ये दुसरा नेता कोणीच नाहीये आणि होणारही नाही. आज अतुल त्यांचे पीए आहेत, अतुल सर, अतुल सरांना वारंवार सांगितलं, म्हणतो अतुल सर अशी अडचण आहे तशी, पण म्हटलं काही काळजी करू नका, आपले साहेब बरी झाल्यानंतर ना बाहेर येतील, आपल्या सगळ्या अडचणी सोडवल्या जातील, पण साहेबांची तब्येत बरी व्हावी यासाठी संपूर्ण आदिवासी भागातील लोकांनी या ठिकाणी एक प्रार्थना केली. आणि या आदिवासी भागामधील लोकांना आजही साहेबांवरती तेवढंच प्रेम आहे जेवढं पूर्वी होतं, चार पंचवार्षिकला होतं, पाच पंचवार्षिकला होतं, सहाव्या पंचवार्षिकला, सातव्या आणि आता आठव्याही पंचवार्षिकला तेवढंच प्रेम या आदिवासी बांधवांच्या मनातून साहेबांसाठी राहणार आहे. अनेक योजना, छोटी गोष्ट असेल, शाळा, पाणी, लाईट, रस्ते, बरेच जण विचारतात की साहेबांनी काय केलं, अरे जे काही केलंय ते साहेबांनीच केलंय. आज तुमच्या डोळ्यासमोर हा आदिवासी भागात जोडला गेला एकमेकांना, या आदिवासी मनाची जोडली गेली, या आदिवासी कार्यकर्ते जोडले गेले, या आदिवासी कार्यकर्त्यांना अनेक पदावरती पदाधिकारी म्हणून गेले, हे फक्त केवळ आणि केवळ दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांमुळे. आमचे अनेक आदिवासी कार्यकर्ते आज पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, अनेक ठिकाणी काम करतायत आणि मग साहेबांच्याच आशीर्वादाने करतायत. साहेब, मी आदिवासी भागाच्या वतीनं, माझ्या समाजाच्या वतीनं एक विनंती करतो. आता जे काही शिंदे साहेबांनी निर्णय घेतलाय त्याविषयी मी सविस्तर बोलणार आहे आपल्याशी, पण शिंदे साहेबांनी निर्णय घेतलाय, मला वाटतं शिंदे साहेब तुमचा शब्द नक्की ऐकतील, कारण महाराष्ट्रामध्ये एक दिग्गज नेतृत्व, एक मोठा नेतृत्व आपल्या समोर या ठिकाणी आज बसलेले आपल्या राज्याचे सहकार मंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब. आजही हा गरीब गोर गरीब बांधव तुमच्या पाठीमागेच उभा आहे. या लोकांना सांगायला लागत नाही की मत कोणाला द्यायचं, मत द्यायचं दिलीप वळसे पाटलांना द्यायचं, गड्याला द्यायचं, हे आता शिकवायला लागत नाही. उद्या कोणतंही चिन्ह असेल, काही होईल, भविष्यातल्या राजकारणाच्या दिशा काही ठरतील, फक्त मत द्यायचं कोणाला, तर दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना, कारण मनामनावरती कोर लागलेला हा नेता आहे. आज गोर गरिबांच्या दुःखामध्ये सुखामध्ये सहभागी होऊन माझ्या छोट्या कार्यकर्त्याची अडचण आली ना, कुठल्याही आमदाराला तुम्ही भेटून दाखवा, कुठल्याही मंत्र्याला भेटून दाखवा, माझा आदिवासी गोर गरीब न शिकलेला माणूस गेला, साहेब म्हणतो मंत्रच्या पूजनच्या ऑफिसला जर गेले तर म्हणतात साहेब म्हणतात की आदिवासी कार्यकर्ता लांबून आलाय, त्याला जायला बस नसेल, एसटी नसेल, अगोदर त्यांना पाठवा. सगळे साहेब हा तुम्हाला चांगला अनुभव आहे. पहिला आदिवासी कार्यकर्त्यांना प्राधान्य, एवढं प्रेम आदिवासींवर करणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाहीये, आणि म्हणून आज हा आदिवासी समाज संपूर्ण तुमच्या मागे उभा आहे आणि भविष्यातही राहणार आणि त्याच्या पुढच्या पिढीसाठीही राहणार याची इच्छा आहे. म्हणून आदरणीय साहेब
तुमचे चरण आमच्या या गोरगरीब आदिवासांच्या पाठीशी, तुमचे हात सदैव राहू द्या. आमच्या छोट्या छोट्या अडचणी आहेत. काही मुलांना मी बऱ्याच वेळा तुमच्याकडे येतो, साहेबाची बदली करायची आहे, अडचण असते, कुटुंबाची अडचण आहे. एखाद्या गोरगरीबाच्या पोराला जर कामाला लावलं तर त्याचं कुठेतरी चार लोकांमध्ये एक माणूस लागला तर त्याचं कुटुंब सुधारेल. छोट्या समस्या असतात. आमच्या लोकांच्या फार काही मोठ्या मागण्या नाहीयेत. धरणाचं पाणी रिटर्न आम्हाला मिळावं आमची खूप दिवसापासूनची इच्छा आहे. सोलापूरला जाते, अकोल्याला जाते, पण परत आमच्याच कडे येत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. तर यासाठी आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे, हा जो युवक तरुण वर्ग आज तुमच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे, या युवक तरुण वर्गांसाठी आपण एखादी कंपनी या भागामध्ये उभारता येईल का, हिरडा फॅक्टरी उभारता येईल का, त्याच्यातून हजारो तरुणांना रोजगार मिळेल, हजारो आदिवासी कुटुंब उभे राहतील. उद्याचा विचार हा मोठा घेऊन, विजन मोठा घेऊन आपल्याला जायला पाहिजे. आणि साहेब मला माहितीये की मी ज्या शब्द या ठिकाणी आपल्या समोर मांडलाय त्या दिशेने आपण नक्कीच काम कराल. आणि आम्हाला खात्री आहे आजपर्यंत आम्ही मांडलेल्या मुद्द्यांवरती आपण खूप बारकाईने अभ्यास करता, खूप बारकाईने विचार करता, आणि खरंच काय करता येईल का. होस्टेलच्या संदर्भामध्ये मुद्दा मांडलेला होता, त्यावेळेस आपण इंग्लिश मीडियम आश्रम शाळा या ठिकाणी सुविधा नाही, येणारे शिक्षक राहतील की नाही. आता बघितलं आपण एक अडचण की कशी या ठिकाणी शिक्षणाची हेळसांड होते. पण म्हणून एक आदिवासांच्या मुलांसाठी आपण आश्रम शाळा, इंग्लिश मीडियम आश्रम शाळा, इंग्लिश मीडियम आश्रम शाळेमध्ये असणारे होस्टेल, याची सर्व व्यवस्था आपण घोडेगावला केली. कारण त्यांनाही वाटतं की माझा आदिवासी बांधव पुढे आला पाहिजे, शिकला पाहिजे, जगाच्या उद्याच्या कॉम्पिटिशन मध्ये टिकला पाहिजे. आणि हे सर्व या ठिकाणी करत असताना आपण ज्यांच्या मदतीनं ही कामं करतोय, अनेक योजना असतील, अनेक रस्ते असतील, हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे जे पदाधिकारी मागे बसलेले आहेत हे सगळं हे काम करत असतात. आणि खरंच सांगतो साहेब, हे पदाधिकारी देखील आज तुमच्यामुळे आम्हाला खूप आदराची वागणूक देतात. असं कधीच म्हणत नाही की आदिवासी कार्यकर्ता आहे, आदिवासी भागातून आलेला आहे, गोरगरीब आहे, म्हणजे त्याला काय बाहेर काढा त्याला, असं कधीच होत नाही. कारण तेवढा आदर या अधिकाऱ्यांना, तेवढ्या हक्काने या अधिकाऱ्यांना आम्हाला बोलता येतं, आणि हे अधिकारी तेवढ्या हक्काने आणि आदराने आमचं काम करतात. म्हणून साहेब, तुमच्या सर्व अधिकारी, तहसीलदार असेल, BDO असेल, त्याच्यानंतर आपले प्रांत साहेब असतील किंवा इतर काही पदाधिकारी असतील, हे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आपल्या आदिवासी भागातील लोकांच्या कामासाठी सतत तत्पर असतात. अडचणी कुठेच नाहीयेत, अडचणी भविष्यातही नाहीयेत, आणि अडचणी उद्याही राहणार नाही. फक्त एकच विचार आपला कायम असला पाहिजे की साहेब, साहेब आणि साहेबच, दुसरा विचार नाही. या भागातल्या लोकांनी दुसरा विचारही करायचा नाही, कारण दुसरा विचार केला तर अनेक पक्षाच्या बाहेर राहून निष्ठा दाखवण्यात काही अर्थ नाहीये. पक्षात राहून जी निष्ठा दाखवता येते, जे प्रेम दाखवता येते, ते सगळ्यात महत्वाचं आहे. पहिल्या फळीतले कार्यकर्ते तयार झाले, दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते तयार झाले, तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते तयार झाले, प्रत्येक फळीमध्ये कार्यकर्ते तयार झाले, आणि प्रत्येक फळीतल्या कार्यकर्त्यांनी विश्वासाने साहेबांचं काम केलं. आता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना माहितच नाही आम्ही कोणत्या फळीत आहे. फक्त एकच कारण आम्हाला माहितीये फळी, की साहेबांच्या जीवभावाची जी माणसं आहेत त्या फळीत मात्र आम्ही आहे. हे विश्वासानं सांगतो, हे आदिवासी भागातल्या नेतृत्वाच्या वतीनं सांगतो की आमच्या ज्या समस्या आहेत त्या छोट्या मोठ्या समस्या आहेत. रोजगाराच्या बाबतीमध्ये मी मागेही बोललो होतो, हिरडा फॅक्टरी किंवा भाताच्या बाबतीत एखादं काही असं क्रिएट करता येईल का, किंवा वन औषधींच्या बाबतीत काहीतरी क्रिएट करता येईल का, एखादं औषध उपचार तज्ञ केंद्र या ठिकाणी, किंवा औषध वनस्पती गोळा करणं, ते औषधी वनस्पतींचं संकलन करणं, आणि त्याच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार कसा मिळेल हे खूप महत्वाचं आहे. कारण रस्ते, पाणी, लाईट या काळाच्या ओघामध्ये हे बदल, त्याच्या दुरुस्त्या होत राहतात, पण भविष्यामध्ये हा रोजगार आजही कांदे बटाटे काढायला आमच्या लोक कच्चे लोक गेलेले आहेत पठारावरती. ही परिस्थिती थोडीशी बदलली पाहिजे. एका गावामध्ये जे बदललेली आहे, आसाण्यामध्ये ही परिस्थिती थोडीशी बदलली आहे, पाण्याची व्यवस्था झाली, तशीच व्यवस्था अजून आदिवासी भागांमध्ये झाली पाहिजे. आपल्या अवठ्यापासून तर खाली बोरघरपर्यंत, डिंब्यापर्यंत आपण कुठेही या ठिकाणी एखादी कंपनी उभारावी, अशी सर्व आदिवासी भागातील तरुणांच्या वतीनं मी आपणास विनंती करतो. एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो.